मित्रांनो, भारतामध्ये नद्यांना पवित्र मानण्यात येते. नद्यांसाठी स्त्रीलिंगाचा वापर करण्यात येतो. गंगा, यमुना, नर्मदा, गोदावरी, कृष्णा, कावेरी, सरस्वती अशी नद्यांची नावे आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, एका नदीसाठी पुल्लिंगीचा वापर करण्यात येतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं TIM म्हणजेच द इन्फो मराठी या चॅनलमध्ये. वेदांमध्ये ब्रह्मपुत्रा नदीला पुल्लिंगीचा वापर करण्यात आला आहे. याचा शाब्दिक अर्थ म्हणजे ब्रह्माचा पुत्रा असा होतो. ब्रह्मपुत्रा नदी ही खूप लांब आहे. त्याची लांबी जवळजवळ 2900 किलोमीटर इतकी आहे. इंटरेस्टिंग म्हणजे ब्रह्मपुत्राची अनेक नावे आहेत. ब्रह्मपुत्र या नदीला तिबेटमध्ये सांपो, अरुणाचलमध्ये दिहान, तर आसाममध्ये ब्रह्मपुत्रा असे म्हणतात. ब्रह्मपुत्राची खोली 38 मीटर म्हणजेच 124 फूट आणि कमाल खोली 120 मीटर इतकी आहे. ब्रह्मपुत्रा नदी आसाम राज्यात सुमारे 750 किलोमीटर एवढी लांब आहे. विशेष म्हणजे आसामच्या काही भागात केवळ या नदीमुळेच प्रचंड पूर येतो. विशेष म्हणजे ब्रह्मपुत्रा नदी ही भरती आवटीच्या काही उदाहरणापैकी एक आहे. चला मित्रांनो, आता वेळ झाली इथेच थांबण्याची. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, लवकरच भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.